ब्रँडेड शोरूममधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. सरूबाई धडे यांना घर देऊन दिवंगत पतंगराव कदम यांचा शब्द कदम कुटुंबियांनी पूर्ण करावा, तृप्ती देसाई यांची मागणी. लोककलावंत सरूबाई धडे यांची व्यथा वज्रधारीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पोहोचली. यांच्या या कलेची दखल आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी घेतली आहे. सरूबाई धडे यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून काँग्रेस तसेच कदम घराण्याची जी सेवा केली आहे त्यातून कदम घराण्याने उतराई होऊन सरू माईंची घराची मागणी तातडीनं पूर्ण करावी अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. पाहूया काय म्हणाल्या आहेत त्या. सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील सरूबाई धडे या माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या प्रामाणिक कार्यकर्त्या आणि त्यांचं जे कार्य आहे ते संपूर्ण जिल्ह्यात मतदार संघामध्ये पोहोचवण्याचं काम गेले 40 वर्ष झालं या सरूमाईंच्या माध्यमातून झालं. माननीय पतंगरावजी कदम साहेब आज आपल्यात हयात नाहीत, परंतु त्यांनी सरूमाईंना मुलीचा दर्जा दिला आणि आज अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत सरूमाई आहेत. आज त्यांना जे आहे ते घर सोडायला सांगितलेलं आहे, त्यामुळे त्या बेघर होऊ शकतात, रस्त्यावर येऊ शकतात. त्यामुळे त्यांची एकच इच्छा आहे की मी 40 वर्ष प्रामाणिकपणे काम केलं, काँग्रेससाठी काम केलं, पतंगरावजी कदम साहेबांसाठी काम केलं, तर निश्चितच मला त्यांच्या माध्यमातून जे आहे ते मला राहण्यासाठी घर मिळावं. आदरणीय पतंगरावजी कदम साहेब यांचे चिरंजीव डॉक्टर विश्वजीत दादा कदम उर्फ बाळासाहेब आता या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि माननीय पतंगरावजी कदम साहेबांनी शब्द दिलेला होता सरूमाईंना की मी तुम्हाला घर बांधून देईन आणि मला वाटते की साहेबांचा शब्द कधीच वाया गेलेला नाही. त्यांचा शब्द हा पूर्ण करण्याची वेळ आता कदम कुटुंबियांवर आलेली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अनेकांना अन्न वस्त्र निवारा त्यांना ज्या काही गरजा लागतात अशा अनेक गरजा ज्या आहेत त्या कदम कुटुंबियांकडून भागवण्यात आलेल्या आहेत, त्यांचे संसार बसवण्यात आलेले आहेत. परंतु आज सरूमाईंना जी आहे ती घराची गरज आहे आणि मला वाटते की आदरणीय बाळासाहेबांनी आता आमदार झाल्यानंतर योगायोगाने महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यांना राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि बाळासाहेब असतील, त्यांच्या मातोश्री असतील, आदरणीय मोहनदादा असतील, आदरणीय शिवाजीराव कदम साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून आता पुढाकार घेऊन कदम साहेबांचा शब्द जो आहे तो पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. आणि माझी आपल्याला सगळ्यांना मनापासून विनंती आहे की सरूमाई धडे यांना जे आहे त्यांच्या हक्काचं घर आपण बांधून द्यावं, आपण ते द्यालच, परंतु लवकरात लवकर आपण हे जे आहे ते सरूमाईंना घर बांधून द्याल अशी आमच्या तमाम महिलांची इच्छा आहे. उपेक्षित लोककलावंत सरूबाई धडे यांची व्यथा वज्रधारी न्यूजने महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर महाराष्ट्रातून आता त्याचे पडसाद उमटत आहेत. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी कृषी राज्यमंत्री बाळासाहेब कदम यांच्याकडे सरूबाईंना घर द्यावी अशी मागणी केली आहे. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.